सुस्वागतम बालमित्रांनो सुस्वागतम गोष्टीचा शनिवार इयत्ता पहिली दुसरी गोष्टीचं नाव मलारचं मोठं घर सौजन्य प्रथम बुक्स लेखक त्रिपुर सुंदरी सेवल चित्रकार अंकिता किनी आणि अनुवाद केला आहे वर्षा गजेंद्र गडकर यांनी राज्यातील सर्व मुलांच्या आवडीचा भाग बनलेला शिक्षण विभागाचा असतो ते उपक्रम गोष्टीचा शनिवार तुमच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करेल अशीच गोष्ट पाहा तर मग मी रवींद्र जंगम गोष्टीचं सादरीकरण करीत आहे गोष्ट शेवटपर्यंत पहा चित्रांचे निरीक्षण करा वाक्यांचे वाचन करा तुमच्या मित्रांना ही गोष्ट सांगा जर या अगोदर माझ्या रवींद्र जंगम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर गोष्टीच्या शेवटी जरूर सबस्क्राईब करा बालमित्रांनो मलार नावाची एक मुलगी तुमच्याच वयाची मलारला बांधकाम करायला आवडतं आज ती काय बरं बांधेल वाचा या पुस्तकातून या पुस्तकाची वाचन पातळी एक आहे टप्प्याटप्प्यानं वाचणाऱ्या तुमच्यासारख्या मुलांसाठी हे पुस्तक आणि हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे पाहूया तर मग मलारचं मोठं घर मलार आज एक मोठं घर बांधणार होती बरं का मला याचा उपयोग करता येईल की माझं मोठं घर एवढ्या उंचीचं असेल मलार म्हणाली आणि एवढं रुंद मलारनं टेबलावरचे पिण्याच्या पाण्याचे स्टीलचे ग्लास एकावर एक, एक रचले टंग टडाम टंग, धुम सगळे ग्लास खाली पडले मल्हारनं ग्लास उचलले आणि पुन्हा प्रयत्न केला ते पुन्हा खाली पडले टंग धडाम धुम टंग मल्हारनं डोकं खाजवलं काय बरं करावं लागेल तिनं पुन्हा प्रयत्न केला यावेळी मात्र ग्लास पडले नाही एकावर एक एकावर एक, एक, एक मनोरा चढत राहिला मलारच मोठ चमकणार घर जवळ जवळ तयार झालं होत मलार, मलार स्वयंपाक घरात धावली सगळेजण कामात गुंतले होते मलार काय हवंय हो तुला विचारलं अप्पा मला नारळाची एक करवंटी द्या ना मला माझ्या घराला छप्पर हवंय हो बरोबर आहे ग लागणारच ते आप्पा म्हणाले माझं घर तुम्हाला आवडलं आप्पा हो एकदम झ झालाय की तुझा राजवाडा टंग टंग डब्बा डब्बा डम आता यानंतर मला काय बरं बांधेल बांधा स्वतःचा राजवाडा काय काय लागेल तुम्हाला जेवढे मिळतील तेवढे कागदाचे कप स्वयंपाकघरातलं एक छोट गोल पातेलं रंगीत खडू किंवा पेन्सिली एक नारळाची करवंटी आहा तुमचा राजवाडा झाला की तयार बालमित्रान कशी वाटली गोष्ट मला अर्चं मोठं घर ही गोष्ट हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना पाहण्यासाठी जरूर सुचवा या ठिकाणी थांबूया धन्यवाद